हे ऐकून यरुशलेम करांपैकी कित्येक जण म्हणू लागले, ज्याला जीवे मारायला पाहतात तो हाच ना? पहा, तो उघडपणे बोलतो पण ते त्याला काहीच म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे हे अधिकाऱ्यांनी ओळखले आहे का? पण हा कुठला आहे हे आम्हाला ठाऊक आहे. आणि ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठून आहे हे कोणालाही कळणार नाही. यावरून येशू मंदिरात शिक्षण देताना मोठ्याने म्हणाला, तुम्ही मला ओळखता आणि मी कोठून आहे हेही तुम्हाला ठाऊक असलं तरी मी स्वतःहून आलो नाही. ज्याने मला पाठवलं तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखत नाही पण मी त्याला ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे आणि त्याने मला पाठवलंय. ते त्याला धरायला पाहू लागले. पण कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती. तरी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ख्रिस्त येईल तेव्हा तो ह्याने केलेल्या अद्भुतांपेक्षा अधिक काय करणार? जमाव येशू विषयी अशी कुजबूज करत आहे हे परुषांनी ऐकले आणि मुख्य याजक आणि परुषी यांनी त्याला धरण्यासाठी कामदार पाठवले. मी आणखी थोडा वेळ तुमच्यासोबत आहे, मग ज्याने मला पाठवलं त्याच्याकडे मी निघून जाईन. तुम्ही मला शोधाल तरी मी तुम्हाला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही. तेव्हा यहुदी आपसांत म्हणाले, हा असा कुठे जाणार आहे की तो आपल्याला सापडणार नाही? तो हेल्लेणी लोकांमध्ये पांगलेल्यांकडे जाऊन हेल्लेण्यास शिकवेल का? तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही आणि जिथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही. या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय? मग सणाच्या शेवटल्या आणि महत्वाच्या दिवशी येशूने उभे राहून मोठ्याने म्हटले, कोणी तान्हेला असेल तर त्याने माझ्याकडे या आणि प्यावे जो माझ्यावर विश्वास ठेवतो. त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले, तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता कारण तोपर्यंत येशूचे गौरव झाले नव्हते. जमावातल्या अनेकांनी येशूचे हे शब्द ऐकले होते. हा खरोखर तो संदेष्टा आहे, शास्त्रात सांगितलेलं आहे की ख्रिस्त दाविद राजाच्या वंशातून येईल आणि ज्या बेथलेहेमात दाविद होता त्यात त्याचा जन्म होईल. यावरून येशूमुळे लोकसमुदायांत फूट पडली. त्यांच्यातील कित्येक त्याला धरू इच्छित होते तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही. मग मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडे कामदार आले आणि त्यांनी विचारले, तुम्ही त्याला का आणले नाही? कोणी माणूस त्याच्यासारखं कधी बोलला नाही. तुम्हीही फसलात का? अधिकाऱ्यांपैकी किंवा परुषांपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवलाय का? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही, तो शापित आहे. येशूकडे पूर्वी आलेला निकेदम हा त्यांच्यापैकी एक होता. तो त्यांना म्हणाला, नियमशास्त्राप्रमाणे एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्याशिवाय आणि तो काय करतो हे जाणून घेतल्याशिवाय त्याचा न्याय करू नये. वा, तुम्हीही गलिली आहात का? शास्त्र शोधून पहा आणि जाणं की गलिलातून कोणी संदेष्टा येत नाही.